प्रवाह इथं पेश केल्याबद्दल, दोन्ही संघाचं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई भवानी मातेचे हालो 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 छेक हालो छेक हालो 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 आई भवानी मातेचे चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर बिग बॅश लीग 2023 पर्व दुसरं आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडू केलाय सर्व बॉर्डर लाईनच्या बाहेर, सी मारे कप्पार चौकार चार धावा. प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता. क्षेत्ररक्षकाला वाटलं की हा जेल मी कन्वर्ट करेल, परंतु हाताला लागून चेंडू पार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चार धावा येत आहेत, धापलक धावत 15 पहिला षटकाचा खेळ संपलाय. आणि पंधरा मिनिटं एका इनिंग साठी इथे लगावण्यात आलेली आहेत, आणि त्यामुळे कोणीही त्या वेळेच्या पुढे जाऊ नका. जर का आपण वेळेच्या पुढे गेलात तर तुम्हाला ऑर्गनायझर कमिटीकडून जी पॅनल्टी दिली जाईल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. अनिकेत कांबळे चॉक्सी नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती यावेळेला आला. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. लगातार 3 चौकार एक्झिक्यूट केले गेले आणि त्या चौकाराच्या सहाय्याने धावफलक वाऱ्याच्या वेगाने वाढले. या मैदानावरती आपण मागील वर्षी अनेक उतार चढाव पाहिले, त्याचं कारण असं होतं या मैदानावरती खेळत असताना हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला दिसल्या होत्या. चौकारांची बरसात होती, गॅप्स ओपन होते आणि क्षेत्ररक्षकांना इथे फिल्डिंग करण्यासाठी खूप मोठं सहाय्य मिळत होतं. कारण आउटफील्ड वरती ज्या प्रकारची जी माती आहे किंवा झिधूळ आहे किंवा तो गवताळ थोडासा प्रदेश आहे, तिथे कोणत्या प्रकारची हानी होणार नाही, कारण कुठेही दगडाचा प्रभाव नाही आहे आणि त्यामुळे इथे फिल्डिंग करण्यासाठी सुद्धा एक वेगळी मजा येते असं काही जणांनी सांगितलं होतं. आणि आता तेच चित्र, म्हणजे या मैदानात यावर्षी खेळत असताना मैदानाची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे ती सुद्धा बदलली गेली. आणि त्यानंतर आयोजनामध्ये जसं अमित लांडे सांगितलं की एक स्टेप अप आहे आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने इथे आयोजित केली गेली संपूर्ण आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं. यावेळेला टॅप केलाय चेंडूला, सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. परंतु संयम भूमिका यावेळेला बजावत असताना दोन्ही फलंदाज मनीष विश्वकर्मा आणि दुसऱ्या बाजूला अमित लाड. मिडल ऑर्डरमध्ये अमित लाडची भूमिका नेहमीच अत्यंत संयमाची आणि जबाबदारीपूर्वक पार पडत असताना आपल्याला दिसली आहे. आणि अनिकेत कांबळे चॉक्सी हा जो गोलंदाज आहे, खूप मोठा विश्वास त्याच्यावरती अष्टनेक विरारच्या माध्यमातून ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत कांबळे सज्ज झालाय, समोर मनीष विश्वकर्मा असेल. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडू, गेला इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू सी मारे कप्पार चौकार चार धावा. थँक्यू थँक्यू डीजे. स्पर्धा सुरू, ही मॅच सुरू होण्या अगोदर आपण एक सॉन्ग ऐकलं होतं. आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबचं ते सॉन्ग होतं. अतिशय सुंदर रीतीने त्याची शब्दरचना आणि त्यानंतर शब्दानंतर प्रत्येक गोष्टीला त्यामध्ये नमूद केलेला. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, धावचीची संधी, नो एनी कॉल, अमित लाड बॅक टू द रिपार्ट गॉन.
धावपलकर से धावा है या वेला 25 पहिला षटकाचा खेळ झालाय आणि अनिकेत मुळे गोलंदाजी मार्ग पर पाहायला मिळतोय अतिशय चांगली स्थिती प्लेयर संघाची परंतु एक विकेट गेला याचा अर्थ असा इथून थोडासा पिछाड्यावरती जाताना पाहायला मिळतो का प्लेयरचा संघ हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण अनेक वेळा आपण पाहिलंय की दोन षटकांपर्यंत 20 पार आणि त्यानंतर 25 ते 26 पर्यंत गाडी अडकली आहे परंतु यावेळेला मनीष मैदानाच्या आतमध्ये आहे सौरभ विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय ज्याने पहिला चेंडू डिक्लेअर मध्ये खेळत असताना एक धाव मिळवली आहे अनिकेत मुळे परंतु मॅग्निफिसंट प्लेयर अष्टविनायक खूप चांगला खेळ या वर्षामध्ये या खेळाडूने दाखवलाय यावेळेला नो बॉल लाऊड कॉल केला गेलाय आणि अतिरिक्त धाव यामुळे धावपळ ऍड होईल 1+1 अशा दोन धावा धावपळकामध्ये ऍड होताना पाहायला मिळणार आहेत 28 धावा धावपळकरती आहेत दोन चेंडूचा खेळ झालाय अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 33 षटक प्रगतीपथावरती आहे ही स्पर्धा डीबीएनच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपित केली जाते यावेळेला चेंडू दोन पायांच्या मधून सीमारेखा पार चौकार 4 धावा चुडीजे काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता परंतु त्या फटक्यामध्ये तितकासा दमखम नव्हता कारण फिल्डिंग तिथे थोडीशी खराब झाली आहे दोन पायांच्या मधून चेंडू पार झाला होता क्षेत्ररक्षण बदललं गेलं आणि आता एक धाव डाऊन सुद्धा पूर्ण केली जाते मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत आणि अतिशय सुंदर रीतीने आपण जर पाहिलं तर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि जणू काही प्लेयर संघ यावेळेला काहीतरी वेगळंच जेवण जेवण आल्यासारखं चित्र आहे कारण मैदानाच्या आतमध्ये चौकाराची आतिषबाजी बाजी होती आहे आणि समोरून चुकांवरती चुका चुकांवरती चुका चौकार येताना दिसत आहेत शेवटचा अंतिम चेंडू आहे धावपळकावरती धावा जर आपण पाहिलं तर 37 आहे 37 पहिली इनिंग मार्गस्थ आहे अनिकेत मुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय यावेळेला मनीष विश्वकर्मा स्ट्राईक हँड वरती ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा यावेळेला कोणतीही चुकी नाही प्रथम चेंडूला अडवलाय पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक स्थिरावलंय 37 वरती अजूनही 6 चेंडूचा खेळण्यास शिल्लक आहे ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया त्या उर्वरित 6 चेंडूंकडे प्रतीक नमोळे नवीन गोलंदाज गोलंदाजी मागवती यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग परंतु त्या फिल्डिंगमुळे एखादीदा वाचेल असं वाटलं होतं तसं झालेलं नाहीये सिंगल धाव येताना पाहायला मिळते जीवदानी माऊली फुलपाटाचा संघ या ठिकाणी दाखल झाला वेलकम आपलं सहर्ष स्वागत मयांक इलेवन आपले सुद्धा स्वागत आहे आणि थोड्याच बाद या दोन संघांदरम्यान सुद्धा टॉस केला जाणार आहे दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस का बॉसच्या दिशेने यायचंय मनीष विश्वकर्मा आणि सौरभ विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे विश्वकर्मा बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग पुढील काही चेंडूवरती केली जाते प्रतीक नमोळे खूप सारा काळ प्लेयर संघाच्या बरोबरीने त्याने घालवलाय या हंगामामध्ये त्यांच्या अगेन्स्ट आहे आणि आता इथे खेळत असताना त्यांच्या दरम्यान कशा प्रकारचा खेळ केला जातोय यावरती सर्वांच्या नजरा आहेत परंतु पत्तूने आतापर्यंत 3 चेंडूंनी फक्त 3 धाबा खर्च केलेत ही जमीच्याने अतिशय महत्वाची बाब आहे स्टोरेक विरार या संघासाठी यावेळेला शेवटच्या क्षणी टॅप करण्याचा प्रयत्न अभी आलाय जरूर परंतु एकदा धावून पूर्ण केली जाते शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत इथे तुमचा पवित्रा खूप महत्वाचा असणार आहे तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा असणार आहे तुमचे कॉन्फिडन्स लेवल काय सांगते ते महत्वाचं असणार आहे त्याचबरोबरीनं तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने कोणत्या उद्देशाने इथे आलेला आहात ते महत्वाचं नाही यावेळेला नो चान्स फॉर दी फिल्डर चेंडू गेलाय सरळ मैदानाला गरंगळत गोळीच्या रफ्तारेने सीमारेखा पार चौकार ऊन थोडस जास्त आहे परंतु या बरं उन्हामध्ये खेळत असताना खेळाची मजा सुद्धा तितकीच न्यारी असते आणि म्हणूनच यावेळेला पुन्हा एकदा तीच दिशा ते क्षेत्र क्षेत्ररक्षक तिथे हदबल चेंडू सीमारेखा पार चौकार पहिला 4 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 49 धाबा धावपळकरती 50 टार्गेट 50 धाबांचा पाठलाग करायचा आहे
मयांक इलेवन आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी या, रिक्वेस्ट आहे. आदरणीय जगदीशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत या पुढील होणाऱ्या मॅचचा. जीवदानी माऊली फुलपाडा कॅप्टन आणि मयांक इलेवन. चला दिलीप आपण लवकर यायचंय. आदरणीय जगदीशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर बिग बॅश 2023 मध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक खेळाडू मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत. दिलीप लवकरात लवकर यायचे मित्रा. तर आदरणीय जगदीशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. एका बाजूला एबीसीसी आहे आणि दुसऱ्या बाजूला मारंबळपाडा आहे. एबीसीसी आणि मारंबळपाडा असा कॉल आहे. एबीसीसी इज द कॉल अँड एबीसीसी. थँक्यू. मी विनंती करेन आदरणीय जगदीशजी भगत की आपण मंचावरती येऊन आमंत्र असून असतो बा. विजय टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पहिली पहिला सामना पाहिलेला आहे, जवळजवळ 49 धावा कुठल्या गेलेल्या आहेत, तर कशा प्रकारे आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. इथे पुन्हा एकदा आलेले आहेत, मागील वर्षी सुद्धा खेळलेले होतात, तर कशा प्रकारे इथे आल्यानंतर फील करताय आणि कसं वाटतं या स्पर्धेला पाहून? ॲक्च्युली आमचं पहिलं वर्ष या ग्राउंडवरती, गेल्या वर्षी नव्हते आलेलं असं, तर ग्राउंड खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विजयने मिस केलं होतं लास्ट इयर, त्यामुळे त्याला यावर्षी त्याची मजा घेता येणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धाव्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 32-33. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? आणि मला वाटतं तुम्ही तर पहिल्यांदाच आलेलं आहे तिथे, कशाप्रकारे ही स्पर्धा खेळणार आहेत आणि ज्या प्रकारे ज्या पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या आहेत त्याला पण कशाप्रकारे समोरच्या संघाला तुम्ही डॉमिनेट करणार आहात? ॲक्च्युली ग्राउंड चांगला आहे खूप आणि आउटफुल पिन पण खूप छान आहे. इथे आम्ही 32-33 केलं ना तर आमची बॉलिंग चांगली आहे, तर आम्ही डिफेंड करू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकला जीवदानी माऊली फुलपाडाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टार्गेट आहे 52 52 इज द टार्गेट. अष्टविनायक विराट, 2 धावांची पॅनल्टी आहे तुम्हाला आणि त्यामुळे 49 आणि त्या 2 51 होतील. बावन्नचं टार्गेट आहे आणि 52 पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. काही जणांना वाटलं असेल हे आव्हान बघून, हे आव्हान मोठं आहे किंवा छोटं आहे, सर्व काही गोष्टी झाल्या असतील, परंतु या मैदानावरती मागील वर्ष सर्वांनी अनुभवलं आहे. दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे, हे सुद्धा मॅन्डेटरी असणार आहे सर्व संघांसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रतीक नमोळे, दुसऱ्या बाजूला अनिकेत कांबळे चॉक्सी, गोलंदाजी माकवती मनीष विश्वकर्मा. लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू सिंगल साठी जातोय. ही जोडी खूप महत्वाची आहे, 52 धावांचा पाठलाग करायचा सर्वांना माहित आहे, परंतु या जोडीमध्ये जो दमखम आहे, अष्टविनायक विरार असा संघ आहे तो कोणत्याही सामन्याला जिंकण्याची ताकद ठेवतो आणि म्हणूनच या वेळेला त्यांचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं बॅटचीज घेऊन चेंडू मागे जातोय, सिंगल धाव, एका धावीने धावपलक पुढे जाणार आहे. वैभव नवारी अष्टांच्या मागे आहेत. इथे अष्टविनायक विरार आणि दुसऱ्या बाजूला प्लेयर्स या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि आता यावेळेला या 52 पाठलाग कशा प्रकारे होईल, मला वाटतं अंडरआर्मच्या इतिहासामध्ये मागील 4-5 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर ही सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक जास्त धावफलक आहे. इतकं धावफलक कोणी अजूनपर्यंत उभं केलेलं नाही आहे. पुराबाड्याच्या मैदानावरती आम्ही 48 धावा पाहिल्या होत्या, परंतु तो सुद्धा विक्रम इथे मोडला गेलाय. पाहुयात यावेळेला धावची संधी. पहिला गडी गारद,
प्रतीक नमोले बैक टू द रिपार्ट गॉन फलंदाज मैदानाचे दर्शन अनिकेत मुळे दाखल होताना पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल दाब येते, परंतु या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे प्रहार लगावणं बंधनकारक असतील, आणि ते 2 ते 3 मोठे प्रहार जर नाही आले तर सामना तितकाच तुमच्यापासून लांब सुद्धा होताना पाहायला मिळेल. यावेळेला लाईन साइड आउट खेळायचं होतं, चेंडू गेला सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर, विकेटचं बंधन, अजून एक आदरा, टीम ऑस्ट्रेलियाने एक विरार लागून अभी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. जेसीसी प्रीमियर लीग मध्ये अभिने सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी केली होती, आपली झलक दाखवली होती, चुडूक दाखवली होती, आणि संघ अतिशय चांगल्या प्रकारे खेळत असताना दिसला होता. यावेळेला ऑस्ट्रेलियन विरार प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना थोडा कमी जरूर पडलाय, परंतु इथून त्या गोष्टीला विसरून खेळ करणं गरजेचं असणार आहे, काहीतरी वेगळा खेळ प्रदर्शित करणं गरजेचं असणार आहे ज्याने मॅच तुमच्या जवळ येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरती धाव आहेत फक्त आणि फक्त 4. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना शिव पटेल चला तिथे पण गोलंदाजी बदलली गेले, मला वाटलं शिव पटेल येतील परंतु ते पुन्हा एकदा माघार गेलेत आणि वैभव नवार यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. अनिकेत मुळे स्ट्राइक हँड वरती आहे, पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, ड्राइव अतिशय चांगला होता. इथे अलंकृत कार्पेट जर का खेळले जातील तर चौकार मिळतील अशी शाश्वती दर्शवली होती प्रथम फलंदाजी करत असताना प्लेयर्स संघाने, आणि ते चौकार आपण पाहिले, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये चौकार दुर्लभ झालेत, तर दुर्लभ झालेल्या चौकारांना सुद्धा इथे प्रदर्शित करणं गरजेचं असणार आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे, एका बाजूला मनीष गोल ने पहिलं षटक 4 धावांचं हाताळलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वैभव नवार या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायच्या नादामध्ये वेटचा बॅटचा फेस बिलकुल ओपन राहिला आणि चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, विकेटचं बंधन, गडी बाद गॉन. राहुल परदेसी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत, अशा वेळेला अनिकेत मुळे तंबूच्या दिशेने दाखल होतील. वैभव नवार यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि जो धावांचा दबाव आहे पूर्णपणे साफ साफ दिसून येतोय. प्लेयर संघाच्या माध्यमातून त्या बनवण्यात आलेल्या धावा आणि त्या धावा साधा सुद्धा नव्हत्या, तब्बल 52 पाठलाग करायचा आहे, 52, आणि त्या 52 पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 चौकार तुम्हाला अपेक्षित होते आणि अशा वेळेला बॅटिंग अपेक्षेप्रमाणे झालेलं नाही. यावेळेला चेंडू गॅप मधून खेळायचा होता, धावचीची संधी अभी, विकेटचं बटन गॉन, नो आला होता आणि त्यानंतर रनआउट सुद्धा झालेत. अजून एक आदरा, टीम ऑस्ट्रेलियाने एक विरारला. दाखल झालाय अभि माघारी परतला, वैभव नवार पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका दावेसाठी
खेळला गेलाय. आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग बिग बॅश 2023 आपण पाहतोय. मागील वर्षी लीग फॉर्मॅट होता, यावेळेला बिग बॅश लीग फॉर्मॅट आहे आणि त्यामुळे एक नवीन इम्प्लिमेंटेशन यावेळेला आपल्याला या आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन षटकाचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरती 9 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. तब्बल 42-21 ची सरासरी अपेक्षित आहे प्रत्येक षटकामागे आणि त्या 21 धावा येतील की नाही यावरती नजर असणार आहे. शिव पटेल पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जलद गतीने आले त्यावेळी क्षेत्रामध्ये स्वतः सुयोग खांडेकर सिंगल धावून पूर्ण केली जाते. इथे मोठा फटका अपेक्षित असणार आहे. येणारे 5 चेंडू 5 चौकार जर आले तर कदाचित या मॅचचा रिझल्ट बदलण्याचे चान्सेस जास्त आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने पहिला आलाय तुषारच्या बॅट मधून खणखणी दमदार शानदार चौकार. त्यावेळेला पुन्हा एक दिशा देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा सिंगल रन मिळेल. खूप दिवसानंतर शिव पटेल यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. संघामध्ये अनेक नवोदित खेळाडूंचा भरणा आणि त्यानंतर त्याने दिलेला तो परफॉर्मन्स त्या बळावरती प्लेयर संघामध्ये जागा मिळवणं आता प्रत्येकासाठी चॅलेंज झालं आणि त्यामध्ये स्वतः शिव पटेल अनेक वर्ष प्लेयर संघासाठी त्याने दिल्यात आणि आज गोलंदाजी हातात असताना वाईडची हॅट्रिक इथे साधली गेली आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेटचं पतन आणि षटकारा मारून बाद होणारा तिसरा फलंदाज अष्टरेख विरारचा. ऋषी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो चौकार अजूनही आठवतोय जो ऋषीने बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हात टाकला आणि बाद होता आपण त्याला पाहिलं. चौकार येत असताना पाहायला मिळत मनीषच्या माध्यमातून आणि म्हणूनच ऋषीवरती तो एक मानसिक दबाव आहे. पाहूयात ऋषी कशाप्रकारे बॅटिंग करतोय. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी हा चेंडू आतमध्ये थांबवला गेलाय. सिंगल धावून पूर्ण केली जाते. खूप मोठं चॅलेंज आहे या खेळपट्टीवरती या मैदानावरती तुम्हाला फिल्डिंग करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. त्याचं कारण असं आहे आउटफील्ड ज्या प्रकारे आहे इतकी फास्ट आहे आणि गॅप ज्या प्रकारे ओपन आहेत त्या गॅपला पाहता तुम्हाला चेंडू आणणं सोपं जाणार नाही आहे. षटकाची समाप्ती 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकरती धाबा आहेत 18-18 शेवटचे अंतिम षटक शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू अडवला गेलाय आणि कोणतीच धाव नाही. सौरभ विश्वकर्मा समोर ऋषी आहे आणि पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज अष्टविनायक विरारचे खेळाडू अशा प्रकारे बॅटिंग होते जसं की छगेमारीचे क्रिकेट खेळून आलेत की काय, कारण सर्वच्या सर्व षटकार मारतायत. हा दबाव आहे धावांचा, काही हरकत नाही. असे सुद्धा दिवस येतात कधी कधी अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून सुद्धा बाहेर जावं लागतं आणि क्रिकेट याचाच नाव आहे. कधी हार कधी विजय अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात. आज थोडासा टाइम खराब होता, वेळ खराब होती. कमबॅक करण्याची संधी आहे कारण यापुढे सुद्धा अजूनही तुम्हाला संधी असणार या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्याची. निलेश मैदानाच्या आतमध्ये आला, ड्राईव्ह केलं चेंडूला अतिशय क्लासिकल पद्धतीने चेंडूला समोर तिच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटची एज घेऊन मागे गेलाय. ऑन साईडला चेंडू जातोय, कोणते धाव नाही. जबरदस्त गोलंदाजी, मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अखेरकार शेवटचा अंतिम चेंडू आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा इथे विकेटसाठी आलाय. मेडन ओव्हर आणि या स्पर्धेमधील पहिली अशी मॅच ज्या मॅच मध्ये
हाई स्कोरिंग मैच पाहिली, मैडन और पाहिली, विकेट मैडन पाहिली आहे आणि अखेर का सामना जिंकला टीम प्लेयर्स ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन टीम प्लेयर्स, हार्ड लक टीम अष्टविनायक विरार, खूप सारा शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅच साठी, परंतु जीवदानी मौली फुल पाडा आणि मयांक इलेवन आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, जास्त वेळ घेऊ नका कारण प्रत्येक टीमला